आणि उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे. मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नाशिक जिल्ह्यात पाहणी केली. निफाड तालुक्यातील पिंपरी कसबे सुकेणी या गावांमध्ये त्यांनी नुकसानाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी महिलांना अश्रू अनावर झाले होते. नाशिकमध्ये अनिल पाटील यांनी पाहणी केलेली आहे. मदत पुनर्वसन मंत्री आहेत अनिल पाटील. मात्र यावेळी झालेलं नुकसान दाखवताना त्याबद्दल बोलताना एका शेतकरी महिलेला अश्रू अनावर झाले. जगायचं कसं, मुलांचं शिक्षण, छोटे शिक्षण झालं मागे शेत मजुरांसाठी. हा एक मुद्दा यांनी जो सांगितला ना, तो आपण विमा कंपनीमध्ये सुद्धा कन्सिडर करायला लावला पाहिजे की नुकसान जर का झालं तर. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.